आदिमाया आदिशक्ति श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 15 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे। त्या अनुषंगाने मूर्तिकार नवरात्र महोत्सवाच्या तयारीमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे। आई जगदंबेच्या सुरेख मूर्ती साकारण्यात आणि आकर्षक रंग देण्यात सगर मूर्तिकार तसेच त्यांचा परिवार गेल्या अनेक दिवसांपासून व्यस्त असल्याचे दिसत आहे। 2 फुटांपासून ते 5 फुटापर्यंतच्या देवी मातेच्या मूर्ती साकारल्या जात आहेत। गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर लगेचच नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने तयारी सुरू केली असे मूर्तिकार सगर यांनी सांगितले। मूर्तिकार विष्णू चंद्रकांत सगर, लष्कर कुंभार गल्ली। आपल्या इकडे मूर्ती जे आता नवरात्र उत्सव जवळ आल्यामुळे मूर्तीचे काम जोरात चालू आहे। आपल्या इकडे 1.5 फुटापासून ते 6 फुटापर्यंत ज्या देवीच्या मूर्ती अवेलेबल असतात आणि यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इकडं सांगली कोल्हापूरपासून जी मागणी आहे। आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या जे लेन्स असतात ते बसून मिळत आहे आणि त्याची खूप मागणी आहे। सध्या किती मूर्तींचा उत्साह कसा आहे भक्तांचा? हां, भक्तांचा उत्साह मोठा आहे। आता सध्या नवीन मूर्ती आपल्याकडे 10 मूर्ती असतात, त्यांना ते म्हणजे त्यांचं काम चालू आहे। कलरसाठी किती मूर्ती आल्या? कलरसाठी जवळपास 100-100 मूर्ती असतात आपल्याकडे। किती दिवसापासून काम चालू आहे? आपल्याकडे 15 दिवसापासून काम चालू होत आहे, म्हणजे गणपती विसर्जनापासून काम चालू होत आहे। किती वेळ लागतो मूर्ती बनवण्यासाठी? एक मूर्ती बनवण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतात। यासाठी सर्व परिवारातले सर्व सदस्य कामाला असतात, लेडीज असू दे। किती वर्षापासून परंपरा चालू आहे ही? आता आमची जवळपास तिसरी पिढी आहे। एकंदरीत आई जगदंबेच्या नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने लगभग सुरू झाल्याचे दिसत आहे।